महाराष्ट्र सारख्या राज्याला लाभलेली मुख्यमंत्री हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय राहिला. राज्यातील जातीची समीकरणं बाजूला सारत अल्पसंख्याक समाजाचं असणारे वसंतराव नाईक असो की विदर्भाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून मान मिळालेले मारुतराव कन्नंबर असो, या सर्वांनी चांगली झालेली निवड ही जाती किंवा एका विशिष्ट भागासाठी नसून महाराष्ट्राच्या भल्यासाठी आहे हे आपल्या कृतीतून नेहमी सिद्ध केलं. महाराष्ट्राच्या याच मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये समावेश होतो तो म्हणजे सातारच्या बाबासाहेब भोसलेंचा. बाबासाहेब भोसले म्हटल्यानंतर अनेक जाणकारांच्या भुवया उंचावल्या असतात, अनेक पत्रकार पोट धरून हसू लागतील, याचं कारण देखील तितकंच मजेशीर. बाबासाहेब भोसले हे तितकेच अतरंगी व्यक्ती म्हणून ओळखले जायचं. ते विधानसभेवर निवडून आले ते 1980 साली आणि अवघ्या 2 वर्षांमध्ये अंतुले यांना सिमेंट घोटाळ्यामध्ये राजीनामा द्यावा लागला. राज्यातले गडतड बाजूला करत कोणाला मुख्यमंत्री करायचा असा पेच प्रसंग इंदिरा गांधींसमोर उभा राहिला आणि इंदिरा गांधींनी सर्वांना आश्चर्याचा धक्का देत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बाबासाहेब भोसलेंची निवड केली. बाबासाहेबांची निवड ही इतकी आश्चर्यजनक होती की बाबासाहेब सातारचे भोसले असल्यानं इंदिरा गांधींचा गैरसमज झाला अशी प्रतिक्रिया लोक देऊ लागले. मुळातच मुख्यमंत्री पद सुद्धा ध्यानीमनी नसताना मिळालेल्या बाबासाहेबांचे अनेक किस्से लोक आजही तितक्याच उत्साहानं सांगतात आणि त्यापैकी एक किस्सा तो म्हणजे त्यांच्या लग्नाचा. बाबासाहेब यांचं लग्न काँग्रेसचे पुढारी तुळशीदास जाधव यांची कन्या कलावती यांच्यासोबत ठरवण्यात आलं. तुळशीदास जाधव हे काँग्रेसचे पुढारी आणि स्वातंत्र्य चळवळीमध्ये अग्रेसर असणारे नाव. स्वातंत्र्य आंदोलन काळामध्ये त्यांना अटक करून पुण्याच्या एरवाडा कारागृहात ठेवण्यात आलं होतं. साहजिक मुलीचा साखरपुडा आपल्या उपस्थितीत व्हावा या इच्छेखातर साखरपुड्याचं आयोजन ब्रिटिश शासनाच्या देखरेखीखाली एरवाडा कारागृहामध्ये करण्यात आलं. साखरपुडा पार पडला पण लग्न कुठं करायचं आणि लग्नात कन्यादान कोण करणार हा प्रश्न होता आणि त्यासाठी काकासाहेब गाडगे यांनी पुढाकार घेतला. मात्र लग्नाच्या अगोदरच वधू पिता अर्थात तुळशीदास जाधव जेल मधून सुटला. त्यानंतर बाबासाहेब भोसले यांचं लग्न मटकीची उसळ आणि गुळाचा सांजा खाऊन गांधीवादी पद्धतीने अत्यंत साधेपणानं पार पडले. महाराष्ट्र सारख्या राज्याला लाभलेली मुख्यमंत्री हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय राहिला. राज्यातील जातीची समीकरणं बाजूला सारत अल्पसंख्याक समाजाचं असणारे वसंतराव नाईक असो की विदर्भाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून मान मिळालेले मारुतराव कन्नंबर असो, या सर्वांनी चांगली झालेली निवड ही जाती किंवा एका विशिष्ट भागासाठी नसून महाराष्ट्राच्या भल्यासाठी आहे हे आपल्या कृतीतून नेहमी सिद्ध केलं. महाराष्ट्राच्या याच मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये समावेश होतो तो म्हणजे सातारच्या बाबासाहेब भोसलेंचा. बाबासाहेब भोसले म्हटल्यानंतर अनेक जाणकारांच्या भुवया उंचावल्या असतात, अनेक पत्रकार पोट धरून हसू लागतील, याचं कारण देखील तितकंच मजेशीर. बाबासाहेब भोसले हे तितकेच अतरंगी व्यक्ती म्हणून ओळखले जायचे. ते विधानसभेवर निवडून आले ते 1980 साली आणि अवघ्या 2 वर्षांमध्ये अंतुले यांना सिमेंट घोटाळ्यामध्ये राजीनामा द्यावा लागला. राज्यातले गडतड बाजूला करत कोणाला मुख्यमंत्री करायचा असा पेच प्रसंग इंदिरा गांधींसमोर उभा राहिला आणि इंदिरा गांधींनी सर्वांना आश्चर्याचा धक्का देत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बाबासाहेब भोसलेंची निवड केली. बाबासाहेबांची निवड ही इतकी आश्चर्यजनक होती की बाबासाहेब सातारचे भोसले असल्यानं इंदिरा गांधींचा गैरसमज झाला अशी प्रतिक्रिया लोक देऊ लागले. मुळातच मुख्यमंत्री पद सुद्धा ध्यानीमनी नसताना मिळालेल्या बाबासाहेबांचे अनेक किस्से लोक आजही तितक्याच उत्साहानं सांगतात आणि त्यापैकी एक किस्सा तो म्हणजे त्यांच्या लग्नाचा. बाबासाहेब यांचं लग्न काँग्रेसचे पुढारी तुळशीदास जाधव यांची कन्या कलावती यांच्यासोबत ठरवण्यात आलं. तुळशीदास जाधव हे काँग्रेसचे पुढारी आणि स्वातंत्र्य चळवळीमध्ये अग्रेसर असणारे नाव. स्वातंत्र्य आंदोलन काळामध्ये त्यांना अटक करून पुण्याच्या एरवाडा कारागृहात ठेवण्यात आलं होतं. साहजिक मुलीचा साखरपुडा आपल्या उपस्थितीत व्हावा या इच्छेखातर साखरपुड्याचं आयोजन ब्रिटिश शासनाच्या देखरेखीखाली एरवाडा कारागृहामध्ये करण्यात आलं. साखरपुडा पार पडला पण लग्न कुठं करायचं आणि लग्नात कन्यादान कोण करणार हा प्रश्न होता आणि त्यासाठी काकासाहेब गाडगे यांनी पुढाकार घेतला. मात्र लग्नाच्या अगोदरच वधू पिता अर्थात तुळशीदास जाधव जेल मधून सुटला. त्यानंतर बाबासाहेब भोसले यांचं लग्न मटकीची उसळ आणि गुळाचा सांजा खाऊन गांधीवादी पद्धतीने अत्यंत साधेपणानं पार पडले.